नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक अशोक नलावडे यत्ता अकरावी कला आणि ब वर्गातील मानसशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे विद्यार्थी मित्रांनो पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण मानसशास्त्राचं पहिलं प्रकरण पूर्ण अभ्यासलेलं आहे त्यानंतर आता दुसरं जे प्रकरण आहे ते म्हणजे मानसशास्त्राच्या शाखा ते आज आपण पाहणार आहोत अगदी सुरुवातीला कथा मानसशास्त्राची हे प्रकरण आपण पूर्ण पाहिलेलं आहे त्यावरून मानसशास्त्र म्हणजे काय याची जाणीव आपल्याला झालेली आहे मानसशास्त्राचं स्वरूप काय आहे हेही आपल्याला समजलेलं आहे त्यानंतर या पाठामध्ये मात्र आपण मानसशास्त्र कोणकोणत्या शाखांनी व्याप्त आहे किंवा मानसशास्त्रामध्ये कोणकोणत्या शाखांचा अभ्यास केला जातो या संदर्भातली माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो मानसशास्त्राच्या ज्या शाखा आहेत त्याचे मुख्यत्वे दोन भाग होतात एक सैद्धांतिक शाखा आणि दुसरा उपयोजित शाखा म्हणजे सैद्धांतिक मानसशास्त्र आणि उपयोजित मानसशास्त्र अशा दोन भागामध्ये शाखा विभागलेल्या आहेत आता यामधील पहिला जो भाग आहे तो म्हणजे सैद्धांतिक मानसशास्त्र मानसशास्त्र हे एक असे सैद्धांतिक विज्ञान आहे की ज्यामध्ये वेगवेगळ्या शाखांचा समावेश होतो मानसशास्त्राच्या सैद्धांतिक शाखांमध्ये काम करणारे मानसशास्त्रज्ञ यांचा कल मुख्यत्वे संशोधन करणे व वेगवेगळे सिद्धांत मांडणे वेगवेगळी तत्वे शोधणे व मानवी वर्तनाचे वेगवेगळे नियम मांडणे हा असतो म्हणजे या सैद्धांतिक शाखांमध्ये काय केलं जातं तर प्रामुख्याने वेगवेगळे स सिद्धांत मांडले जातात संशोधन केलं जातं त्यातून सिद्धांत तयार केले जातात आणि या सिद्धांतातून मानवी वर्तन करत असताना वेगवेगळे नियम मांडले जातात त्याची तत्त्व शोधली जातात असं हे काम ज्या शाखांमध्ये केलं जातं त्या शाखांना सैद्धांतिक शाखा असे म्हणतात आता या सैद्धांतिक शाखाचा जर विचार केला तर प्रामुख्याने आपल्याला या सैद्धांतिक शाखांमध्ये वेगवेगळ्या शाखा आढळून येतात त्यामध्ये पहिली शाखा आहे ती म्हणजे वैकासिक मानसशास्त्र दुसरी बालमानसशास्त्र तिसरी सामाजिक मानसशास्त्र चौथी बोधनात्मक मानसशास्त्र पाचवी प्रायोगिक मानसशास्त्र सहावी अपसामान्य मानसशास्त्र या सहा शाखांचा या सहा सैद्धांतिक शाखांचा आपण अभ्यास या भागामध्ये करणार आहोत अगदी सुरुवातीला वैकासिक मानसशास्त्र आता वैकासिक मानसशास्त्र कशाला म्हणायचं तर अगदी बाल्यावस्थेपासून ते वृद्धावस्थेपर्यंत विकासाच्या ज्या वेगवेगळ्या अवस्था आहेत या अवस्थातून व्यक्तीचा विकास होत असताना त्यांच्यामध्ये जे काही शारीरिक व मानसिक बदल होतात हे बदल कशा स्वरूपाचे असतात त्या बदलांचा व्यक्तीच्या वर्तनावर काय परिणाम होऊ शकतो याची माहिती याचा अभ्यास या वैकासिक मानसशास्त्र या शाखेमध्ये केला जाऊ शकतो बाल्यावस्थेत असताना व्यक्तीमध्ये कोणकोणते बदल होतात फौगांडावस्थेत असताना व्यक्तीमध्ये कोणकोणते बदल होतात आणि वृद्धापकाळात व्यक्तीच्या कधी कधी विक्षिप्त वागण्याची काय कारणे असू शकतात याची सविस्तर माहिती आपल्याला या वैकासिक मानसशास्त्रामध्ये घेता येते आता वैकासिक मानसशास्त्राचा भाग जर आपण पाहिला तर यामध्ये आयुष्यातील होणाऱ्या बदलावर भाष्य कर म्हणजे या शाखेमध्ये केलं जाऊ शकतं एकूणच मानवाचा जो विकास आहे तो विकास कशाद्वारे होतो कशा पद्धतीने होतो आणि त्या विकासाचा व्यक्तीच्या एकूण जे काही बदल आहेत जे त्याचा त्याचा भाग या शाखांमध्ये अभ्यासला जाऊ शकतो इथं दिलेले पहा वैकासिक मानसशास्त्र गर्भधारणा झाल्यापासून ते मृत्यूपर्यंत व्यक्तीच्या वर्तनातील होणाऱ्या बदलांचा अभ्यास ज्या शाखांमध्ये केला जातो त्या शाखेला वैकासिक मानसशास्त्र असे म्हणतात इथं आपल्याला चित्रामध्ये दिसतंय बालक आणि बालकानंतर शेवटची जी युवकाची अवस्था आहे या बालकापासून ते युवा अवस्थेपर्यंत किंवा एक व्यक्ती म्हणून जो विकास व्हायला पाहिजे या विकासाच्या वेगवेगळ्या ज्या अवस्था आहेत या अवस्थेतून जात असताना व्यक्तींमध्ये कोणते शारीरिक बदल होतात व्यक्तींमध्ये कोणते मानसिक बदल होतात आणि त्या बदलाचा व्यक्तीच्या एकूण भागावर काय परिणाम होऊ शकतो याची माहिती प्रामुख्याने या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे किंवा याचा अभ्यास या शाखांमध्ये केला जातो आता इथं प्रामुख्याने तुम्हाला दिसतंय की व्यक्ती त्याच्या पूर्ण आयुष्याच्या कालावधीत का व कसे बदलत जातात त्याचा वैकासिक मानसशास्त्रात शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास केला जातो म्हणजे एकूणच त्यांच्या ज्या अवस्था आहेत पहा बाल्यावस्था असेल पौगंडावस्था असेल प्रौढावस्था असेल आणि वृद्धावस्था ह्या एकूणच विकासामध्ये त्यांचा शारीरिक विकास कसा होतो बोधनात्मक विकास कसा होतो सामाजिक विकास कसा होतो या वेगवेगळ्या बाबतीत जे सैद्धांतिक सिद्धांत मांडले जातात त्याचा अभ्यास या वैकासिक मानसशास्त्र या शाखेमध्ये केला जाऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो ह्या ज्या शाखा आहेत या शाखांवरती टीप लिहा असा एक प्रश्न विचारला जातो त्यामुळे ह्या शाखा थोड्याशा लक्षपूर्वक ऐका त्यानंतर दुसरी जी शाखा आहे ती म्हणजे बालमानसशास्त्र आता बालमानसशास्त्र नावातच त्याची माहिती आपल्याला होते किंवा त्याची प्रचिती आपल्याला घडून येते बाल्यावस्थेत होणाऱ्या शारीरिक मानसिक व भावनिक बदलांचा अभ्यास या शाखेत केला जातो आता हे जे बदल आहेत हे बदल बाल्यावस्थेमधले जे बदल आहेत ते बदल, बदल होत असताना बालक हे पूर्णपणे परावलंबी असतं आणि परावलंबीपासून स्वावलंबी होताना दिसून येऊ शकतं बऱ्याचदा मु लहान मुलंही दुसऱ्यावर अवलंबून असतात आई वडिलांच्यावर ते अवलंबून असतात किंबहुना घरामध्ये असणारा मोठा भाऊ मोठी बहीण असेल त्यांच्यावर ते अवलंबून असतात परंतु जत जसं त्यांचं वय वाढत जाईल जसजसा त्यांचा शारीरिक विकास होत जाईल तस तसं मात्र त्यांच्यामध्ये बदल होऊ शकतो आणि स्वावलंबीपणाकडं ते वळताना दिसून येऊ शकतात आता या शाखेत काम करणारे मानसशास्त्रज्ञ आहेत त्यांच्यामध्ये मुलांच्या अनेक समस्यांचा अभ्यास करतात जसे खोटे बोलणे शाळा बुडवणे चोरी करणे नकळत अंतरुण ओले करणे इत्यादी सारख्या अशा वेगवेगळ्या समस्यांचा मानसशास्त्रीय चाचण्यांचा वापर करून त्यांचा एकूण अभ्यास केला जातो सिद्धांत मांडले जातात आणि त्यांच्या संगोपन पद्धती ज्या आहे त्या संगोपन पद्धतीवरती सुद्धा वेगवेगळे संशोधनही केली जातात आणि म्हणून बालमानसशास्त्र ही एक विकसित अशी मानसशास्त्राची शाखा असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते त्यानंतर तिसरी जी शाखा आहे ती म्हणजे सामाजिक मानसशास्त्र आता बाल्यावस्थेचा उंभरटा पूर्ण केल्यानंतर ज्या वेळेला मूल किशोरावस्थेमध्ये किंवा कुमारावस्थेमध्ये जातं शाळा कुटुंब कुटुंब सोडून ते शाळेमध्ये जातं शाळा या सामाजिक घटकांमध्ये जातं त्यावेळेला मात्र बहुतांश वेळ ते इतरांस बरोबर समाजातल्या अनेक घटकांबरोबर ते वेळ घालवतं त्यामुळं मित्र म्हणा किंवा इतर सामाजिक घटक म्हणा यांचा त्याच्यावरती परिणाम होऊ शकतो काही वेळेला चांगला परिणाम होतो तर काही वेळेला वाईट परिणाम होतो आणि प्रामुख्याने एकूणच ह्या परिणामांवरती त्याचा विकास हा अवलंबून असतो आपण आपल्या आयुष्याचा बहुतांश काळ हा इतरांसोबत घालवतो इतरांबरोबर आपण वेगवेगळ्या वेळी व वेगवेगळ्या वातावरणात संवाद साधतो सामाजिक मानसशास्त्र आपल्या इतरांच्या वर्तनावर व इतरांचा आपल्या वर्तनावर कसा परिणाम होतो याचा अभ्यास करते म्हणजे एकूणच आपलं दैनंदिन जीवन जगत असताना आपण जे वर्तन करतो ते वर्तन सामाजिक घटकांवरती अवलंबून असतं आपल्या सभोवतालचे जे सामाजिक घटक आहेत त्या घटकांचा आपल्यावरती प्रभाव पडतो म्हणजेच इतरांचा आपल्या वर्तनावर प्रभाव पडतो आणि आपण प्रभावित होऊन ते वर्तन करतो काही वेळेला आपल्या वर्तनाचा इतरांवरती प्रभाव पडतो आणि त्यामुळे सुद्धा आपल्या वर्तनामध्ये सुधारणा होऊ शकते म्हणजे असं एकमेकाचा एकमेकावरती प्रभाव पडल्यामुळे आपला विकास हा होत असतो मायर या मानसशास्त्रज्ञाने असं स्पष्ट केलेलं आहे की आपल्या वर्तनावर इतरांचा होणारा प्रभाव याचा वैज्ञानिक अभ्यास म्हणजे सामाजिक मानसशास्त्र होय म्हणजे मायर या मानसशास्त्रज्ञाने सामाजिक मानसशास्त्राची व्याख्या अशी केलेली आहे की आपल्या वर्तनावर इतरांचा होणारा प्रभाव याचा वैज्ञानिक अभ्यास म्हणजे सामाजिक मानसशास्त्र होय आता यामध्ये आपण जर बघितलं तर गटातील सहकार्य किंवा स्पर्धा व्यक्तींच्या वृत्ती पूर्वग्रह मैत्रीभाव व नेतृत्व गुण इत्यादी हे जे घटक आहेत याचा समा या सामाजिक घटकांचा आपल्यावरती परिणाम होत असतो ज्यावेळेला आपण समाजामध्ये असतो वावरत असतो त्यावेळेला आपलं जे सामाजिक वर्तन आहे आणि त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत ह्यावर भाष्य केले जातात आणि सामाजिक घटकांचा आपल्या वर्तनावर होणारा जो परिणाम आहे त्याचा अभ्यास सामाजिक मानसशास्त्रामध्ये केला जाऊ शकतो एकूणच सामाजिक मानसशास्त्र ही शाखा जी आहे ही शाखा व्यक्तीच्या होणाऱ्या सामाजिक बदलांमध्ये महत्वाची भूमिका पार पाडताना आपल्याला पाहायला मिळते म्हणून सामाजिक मानसशास्त्र या शाखेचं महत्व आपल्याला दिसून येऊ शकतं त्यानंतर चौथी जी शाखा आहे विद्यार्थी मित्रांनो सैद्धांतिक शाखा ती म्हणजे बोधनात्मक मानसशास्त्र आता बोधनात्मक मानसशास्त्र म्हणजेच या मानसशास्त्रामध्ये किंवा या शाखेमध्ये विचार करणे तर्क करणे आणि निर्णय घेणे अशा उच्च मानसिक प्रक्रियांचा अभ्यास केला जातो बोध या शब्दामध्येच अर्थ लपलेला आप आप वेक वेक आहे आपल्याला आपल्या सभोवतालच्या असणाऱ्या या वेगवेगळ्या ज्या घटक आहेत गोष्टी आहेत या घटकातून या गोष्टीतून प्रसंगा या प्रसंगातून या घटनातून आपल्या मानसिकतेवरती विचार करणे तर्क करणे आणि निर्णय घेणे अशा उच्च मानसिक प्रक्रियांचा समावेश आप झालेला आपल्याला पाहायस मिळतो आता या बोधनात्मक मानसशास्त्र या शाखेमध्ये सा प्रामुख्याने ह्या मानसिक प्रक्रिया घडत असताना या व्यतिरिक्त अवधान संवेदन भाषेचा विकास स्मृती समस्या सोडवणे इत्या इत्यादी घटकांचाही अभ्यास या शाखेमध्ये केला जाऊ शकतो तर या शाखेतील काही संशोधनाचे विषय पुढील प्रमाणे आहेत ते म्हणजेच प्रामुख्याने आ, प्रामुख्याने आपल्याला दिसून येऊ शकतात की स्मृतिभंश का होतो कोणत्या वेगवेगळ्या वेग अध्ययनशैली आहेत कोणत्या शिक्षण शिक्षण अक्षमता आहेत त्याची कारणे कोणती आहेत वाचादोषांची कारणे कोणती आहेत इत्यादी हे जे घटक आहेत हे आपल्याला बोधनात्मक मानसशास्त्र या, या शाखेमध्ये आपल्याला अभ्यास लागतात म्हणजे एकूणच प्रामुख्याने आपल्याला इतर जे काही घटक आहेत त्या घटकांचा समावेश हा आपल्यामध्ये झालेला पाहावयास मिळतो आणि त्यानंतर पुढची जी पाचवी शाखा जी आहे ती म्हणजे प्रायोगिक मानसशास्त्र एक्सपेरिमेंटल सायकॉलॉजी त्याला म्हटलं जातं मानसशास्त्रामध्ये काही अध्ययनाच्या बाबतीतली प्रयोग म्हणा किंवा काही इतर घटक आहेत त्याच्यावरती प्रत्यक्ष प्रयोग करून व्यक्तीच्या बाबतीमध्ये Uh, कोणकोणत्या बाबी महत्त्वाच्या आहेत ह्या प्रयोगांती सिद्ध करून त्याचा अभ्यास करून व्यक्तिवर्तनावरती त्याचा काय परिणाम होतो हे पाहिलं जातं त्या शाखेला प्रायोगिक मानसशास्त्र असे म्हणतात म्हणजे प्रायोगिक मानसशास्त्र हे वर्तनाची मूलभूत कारणे समजून घेण्याचा प्रयत्न करतात व्यक्तिवेदक उद्दीपकांना कशा प्रतिक्रिया देतात व या जगाचे आकलन कसे होते या संदर्भात संशोधन या प्रायोगिक मानसशास्त्रामध्ये केले जाऊ शकते व्यक्ती कशा शिकतात स्मृती कशी ठेवली जाते कशा भावनिक तर्क व प्रतिक्रिया देतात याचा अभ्यास प्रायोगिक मानसशास्त्र अभ्यास असतात आता ही जी शाखा आहे ही, ही शाखा प्रामुख्याने वेदन संवेदन अध्ययन व स्मृती यातील समस्या हाताळा हाताळाव्यात याचा अभ्यास करतात या सगळ्या समस्यांची उकल प्रयोगशाळेमध्ये मानवी वर्तनाचा अभ्यास करताना आपल्याला दिसून येऊ शकते आता तुम्हाला या चित्रामध्ये एक कुत्रा प्रयोगशाळेमध्ये डांबलेला आहे आणि त्याच्यावरती हा प्रयोग दिसतोय तर हा जो प्रयोग आहे हा रशियन शरीरशास्त्रज्ञ इवान प्यावलाव यांनी कुत्र्याचा अभ्यास करून कुत्र्यावरती प्रयोग करून अभिजात अभिसंधान अध्ययन पद्धती ही सिद्ध केलेली के आहे ही स्पष्ट केलेली आहे त्यांचा हा प्रयोग अध्ययनाच्या बाबतीमध्ये महत्वाचा मानला जाऊ शकतो तुम्हाला एक मार्कासाठी प्रश्न विचारला जातो रशियन शरीरशास्त्रज्ञ इवन पॅलॉव यांनी कोणत्या अध्ययनाचा प्रयोग केला तर अभिजात अभिसंधान अध्ययन पद्धतीचा त्यांनी श संशोधन केलेला आहे शोध लावलेला आहे त्यानंतर शेवटचा जो भाग आहे शेवटची जी शाखा आहे विद्यार्थी मित्रांनो ती म्हणजे अपसामान्य मानसशास्त्र आता अपसामान्य मानसशास्त्र ही शाखा वेगवेगळ्या प्रकारचे वर्तन भावना व विचार यांचा अभ्यास करते विद्यार्थी मित्रांनो सामान्य आणि अपसामान्य सामान्य व्यक्ती कुणाला म्हटलं जातं तर जी व्यक्ती आपल्या सभोवतालच्या घटकांना योग्य प्रकारचा प्रतिसाद देते योग्य प्रकारच्या क्रिया करते अशा व्यक्तींना सामान्य व्यक्ती म्हटलं जातं परंतु जी व्यक्ती आपल्या सभोवतालच्या घटकांना वेगळी प्रतिक्रिया देते वेगळे त्याच्यावरती प आपले व्य मत व्यक्त करते अशा ज्या व्यक्ती असतात त्या अपसामान्य असू शकतात म्हणजे जे सामान्य नाहीत त्यांना अपसामान्य असं म्हटलं जाऊ शकतं म्हणजे अपसामान्य आणि सामान्य ह्या दोन जे भाग आहेत त्यातला अपसामान्य व्यक्तींचा अभ्यास या शाखेमध्ये केला जाऊ शकतो आता यामध्ये अति संशयीपणा अतिलहरीपणा अस्तित्वात नसणाऱ्या गोष्टी किंवा परिस्थिती यांचा भास होणं मतिमंदव एखाद्या गोष्ट किंवा प्राणी वनस्पतीचे अपरिमित असे भय असणे यासारख्या घटकांचा अभ्यास या शाखेमध्ये केला जाऊ शकतो आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो ह्या ज्या सहा शाखा आहेत या सहा शाखांचा अभ्यास आज आपण इथं पाहिलेला आहे ह्या सहाही शाखांमध्ये एखादी शाखा टिपेला विचारली जाण्याची शक्यता असू शकते तरी आपण ह्या सहा शाखांचा आज आपण अभ्यास केलेला आहे आपण ही सविस्तर याचं वाचन करा आणि या संदर्भात काही शंका असतील तर फोन करून विचारा धन्यवाद